आता मोठी बातमी येते आहे नागपूरमधनं. नागपूरचं पोलीस आयुक्त कार्यालय सर्वसामान्यांसाठी बंद ठेवण्यात आलेलं आहे. सुरक्षेच्या कारणास्तव कार्यालय बंद करण्यात आलेलं आहे. सहपोलीस आयुक्त डॉक्टर निलेश भरणे यांना कोरोनाची लागण झालेली आहे, त्यामुळे प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. सुरक्षेच्या कारणास्तव कार्यालय बंद ठेवण्यात आलेलं आहे. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. आपला प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्या सोबत जोडला गेलेला आहे. उदय, भयंकर गंभीर गोष्ट आता पाहायला मिळते आहे. नागपुरात कोरोनाचा प्रकोप वाढताना दिसतोय. एकीकडे नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे, तर दुसरीकडे सहपोलीस आयुक्त निलेश भरणे यांना सुद्धा कोरोनाची लागण झालेली आहे. सर, आतापर्यंत आपण पाहिलं की सामान्य नागरिकांना जे आहे ते कोरोनाचा प्रादुर्भाव जो आहे तो मोठ्या प्रमाणात होत असल्याचं चित्र होतं. काल 1074 लोकांना जे आहे ते कोरोनाचा संसर्ग झाला होता. मात्र आता सामान्य नागरिकांपासून निघून हा कोरोना जो आहे तो सनदी अधिकाऱ्यांकडे गेलेला. कारण कालच तुकाराम मुंडे यांचा कोरोना रिपोर्ट जो आहे तो पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर नागपूरचे सहपोलीस आयुक्त डॉक्टर निलेश भरणे यांचा सुद्धा कोरोना रिपोर्ट जो आहे तो पॉझिटिव्ह आलेला. त्यामुळे स्वाभाविकपणे या सगळ्या कोरोनाच्या काळामध्ये हे सगळे जे अधिकारी होते हे फ्रंटलाईनवर येऊन लढत होते. नागपूर पोलिसांनी जे अत्यंत उत्तम कामगिरी जी आहे या सगळ्या कोरोनाच्या काळात केली होती, त्यामुळे आता त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात संसर्ग होत असल्याचं पाहायला मिळालं. याआधी 2 पोलीस कर्मचाऱ्यांच्या कोरोनामुळे मृत्यू सुद्धा झाला होता. मात्र आता सहपोलीस आयुक्त निलेश भरणे यांना कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे जे आहे ते नागपूरच्या पोलीस आयुक्त कार्यालय जे आहे ते 31 तारखेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जो आहे तो प्रशासनाने घेतलेला आहे. कारण रोज पोलीस आयुक्त कार्यालयात मोठ्या प्रमाणात जे आहे ते नागरिकांची गर्दी होत असते. दाद मागायला जे आहे ते सहपोलीस आयुक्तांची भेट घेण्याकरता किंवा पोलीस आयुक्तांची भेट घेण्याकरता मोठ्या प्रमाणात नागपूरकडे जातात. मात्र आता त्यांच्या संपर्कात जे लोक गेल्या 14 दिवसात आले होते त्यांनी सुद्धा चाचणी करून घ्या आवश्यक असल्याचं भरण्याने सांगितलेलं. सोबत खबरदारीचा उपाय म्हणून जे आहे ते 31 ऑगस्ट पर्यंत जे आहे ते नागपूरचं पोलीस आयुक्त कार्यालय जे आहे ते बंद ठेवण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतलेला. अगदी खरे, पोलीस आयुक्त कार्यालय बंद करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतलेला आहे. उदय, अगदी एक शेवटचा प्रश्न तुला विचारतो की आतापर्यंत पोलीस दलातल्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झालेली होती, मात्र आता थेट हा कोरोना उच्चपदस्थ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलाय का आणि यामुळे आता नागपूरकरांना किती सजगपणे वागावं लागणार आहे? काही दिवसांपूर्वी नागपुरातले विलगीकरण केंद्र किंवा क्वारंटाईन सेंटर किंबहुना कंटेनमेंट झोन रद्द करण्याच्या मुद्द्यावरनं नागपूरकरांनी आंदोलनं केलेली होती, मात्र आता सनदी अधिकारी असतील किंवा पोलीस प्रशासकीय सेवेतले अधिकारी असतील यांना कोरोनाची लागण झालेली आहे, त्यामुळे आता तरी नागपूरकरांनी कोरोनाला गांभीर्यानं घ्यायला हवं असं वाटतंय का? नक्कीच. नागपूरमध्ये ज्या पद्धतीने राज्यातल्या तुलनेमध्ये नागपूरमध्ये ज्या पद्धतीनं कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय आणि रिकव्हरी रेट ज्या पद्धतीनं नागपूरमध्ये राज्याच्या तुलनेत कमी आहे आणि मृत्यूचा दर सुद्धा जो आहे तो मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे नागपूरकरांनी खबरदारी घ्यायलाच पाहिजे आणि ही योग्य वेळ आहे. कारण ऑगस्ट ते सप्टेंबर या 2 महिन्यामध्ये जर खबरदारी घेतली नाही तर कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता जी आहे ती नागपूरमध्ये वर्तवण्यात येतात. मात्र आता यामध्ये एक गंभीर बाब अशी समोर येते की ज्या पद्धतीनं तुकाराम मुंडे आणि निलेश भरणे हे कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहे, अनेक महत्वाच्या बैठकी ज्या आहेत त्या कलेक्टर ऑफिसमध्ये असेल किंवा पालिका आयुक्तांच्या कार्यालयात होत होत्या आणि त्या बैठकीमध्ये नुसतं सामान्य अधिकारी नाही तर आयपीएस आयएएस दर्जाचे अधिकारी सोबतच पालकमंत्री सुद्धा महापौर किंवा इतर पदाधिकारी सुद्धा अनेक वेळा सहभागी झालेला. त्यामुळे त्यांनी सुद्धा कोरोना चाचणी करून घेणं आवश्यक आहे आणि त्यांचे रिपोर्ट काय होते हे सुद्धा महत्वाचं ठरेल. कारण जर या 2 मोठ्या अधिकाऱ्यांना जर कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली तर त्यांच्यासोबत बैठकीत सहभागी होणारे इतर अधिकारी जर पॉझिटिव्ह आले तर नक्कीच प्रशासनाला चालवताना जर अधिकारी पॉझिटिव्ह असतील आणि ते होम क्वारंटाईन होणार असतील तर इथून पुढे जी आहे ती मोठी कठीण परिस्थिती नागपूरमध्ये येणार आहे. त्यामुळे नागपूरकरांनी आता या सगळ्या गोष्टींना घेऊन स्वतःला सांभाळण्याची गरज आहे. अगदी बरोबर आहे, तू म्हणतोयस त्या पद्धतीनं सर्वांनी स्वतःला सांभाळण्याची गरज आहे. आता कोरोनानं थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांना टार्गेट करायला सुरुवात केलेली आहे. नागपूरचे आयुक्त असतील, पोलीस सहआयुक्त असतील किंवा महापालिका आयुक्त असतील यांना सुद्धा कोरोनाची लागण झालेली आहे.